आता या अमोल संसारेने त्यावर एका महिलेला महिला भगिनीला प्रॉपर्टीसाठी लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर छळ करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्यावर FIR पण नोंद केलेला आहे आणि तो कालच जामिनीवर बाहेर आलेला आहे. आता अशा महाभागासाठी स्वतः आदित्य ठाकरे त्याला भेटायला येत आहे. म्हणजे त्यांनी जे या महिला भगिनीला जे छळ केलेलं आहे, अत्याचार केला आहे, त्या सगळ्या गोष्टीला आदित्य ठाकरेचं छुप समर्थन आहे का? अमोल संसारे जो उबाटाच्या 106 वॉर्डचा शाखा प्रमुख आहे, आता या अमोल संसारेने त्यावर एका महिलेला महिला भगिनीला प्रॉपर्टीसाठी लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर छळ करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्यावर FIR पण नोंद केलेला आहे आणि तो कालच जामिनीवर बाहेर आलेला आहे. आता अशा महाभागासाठी स्वतः आदित्य ठाकरे त्याला भेटायला येत आहे. म्हणजे त्यांनी जे या महिला भगिनीला जे छळ केलेलं आहे, अत्याचार केलाय, त्या सगळ्या गोष्टीला आदित्य ठाकरेचं छुप समर्थन आहे का? हा प्रश्न या निमित्ताने मला विचारायचा आहे.